आज आपण पाहणार आहोत पोह्याचे लाडू। पोह्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे दगडी पोहे घ्यायचे आपल्याला। ते आपण या ठिकाणी तळून घेतलेले आहे तुपामध्ये। 1.5 वाटी घेतलेली आहे व 1 वाटी साखर, किंवा तुम्ही 1.5 वाटी साखरसुद्धा घेऊ शकता। सर्वप्रथम आपण ही साखर बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। ही साखर एकदम बारीक करून घ्यायची आहे, पिठी साखर सारखी। नंतर त्यानंतर तळलेले पोहे बारीक करायचे आहे व हे दोन्ही साहित्य बारीक करून झाल्यानंतर आपल्याला एकदा हे पोहे थोडे क्रश करून घ्यायचे आहे। नंतर हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व हे मिक्स करत असताना योग्य पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये कुठेही खडा राहता कामा नये, कारण आपण जे पोहे भाजून घेतलेले आहे ते तुपामध्ये म्हणजे तळून घेतलेले आहे। आता परत यामध्ये जे आपण तळण्यासाठी तूप वापरलं होतं त्याच तुपाच्या साह्याने हे पूर्ण तूप गरम करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व चम्मचच्या साह्याने ते थोडं गरम असल्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे व हे फिरवता फिरवताच ते काय होईल की थंड होईल आणि मग हाताने त्याचे लाडू बांधले जातील। या पद्धतीने तूप आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून त्याचा लाडू हा बांधला गेला पाहिजे व्यवस्थितपणे व हे थोडं गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे, त्यामुळे ते बनवण्यास इझी जातील। त्यानंतर आता आपण घेतलेला इथे लाडूचा साचा त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे प्रेस करायचं आहे। व आता आपण याचे दोन साईडला दोन लाडू तयार करणार आहोत। याचा हाफ हाफ पार्ट म्हणजेच लाडू आपला तयार होईल। परत त्याच पद्धतीने आणखी लाडू बनवायचा आहे, दोन्हीही पार्टमध्ये व्यवस्थितपणे ते सारण टाकल्यानंतर त्याला प्रेस करून घ्यायचं आहे व ते काढून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपले हे कुरकुरीत पोह्याचे लाडू डिंकाच्या लाडूसारखे तयार होतील। या पद्धतीने सर्व लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर हे लाडू अतिशय सोपे आणि खाण्यासाठी स्वादिष्ट आहे। हे आपले तयार झालेले आहेत पोह्याचे स्वादिष्ट लाडू। थँक्यू।